नमस्ते, अखिल इस्लामवाद ही संकल्पना आपण पाहणार आहोत. अखिल इस्लामवाद हा आधुनिक कालखंडामध्ये जमाल अल दिन अल अफगाणी यांनी सुरू केला. तसंच सय्यद कुतुब अबुल अल्लाउद्दीन यांनी देखील त्याचा पुढे प्रसार केला. अखिल इस्लामवाद हा धार्मिक आणि राजकीय स्वरूपाचा होता, धर्मरक्षणासाठी होता. मोहम्मद प्रेषितांनी जो महान धर्म निर्माण केला त्याचं रक्षण व्हावं, त्याचं जतन संवर्धन व्हावं, त्याचे अनुयायी अर्थात इस्लामी लोकांचं ऐक्य अबाधित राहावं अशा हेतूंनी हा अखिल इस्लामवाद निर्माण झालेला होता. अखिल म्हणजे जगभरातले सगळे इस्लामला मानणारे लोक, इस्लामचे अनुयायी हे एकत्रित असले पाहिजे, त्यांना जोडलं पाहिजे, धर्माच्या आधारावरती त्यांना एकत्र आणलं पाहिजे अशी भूमिका या अखिल इस्लामवादामध्ये आढळते. मग जमाल अल दिन अल अफगाणी यांनी याचा पुरस्कार मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. ह्याच्यामध्ये एक पहिलं तत्त्व होतं की इस्लामचे प्रश्न सोडवले पाहिजे. इस्लामी जगतात अनेक प्रश्न नव्याने निर्माण झालेले होते आणि अखिल एकत्रीकरण करून ते सोडवले जात नव्हते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समाजाच्या काही अडचणी होत्या. पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी ते विभागलेले होते वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये. तर या सगळ्या समस्या इस्लामी एकंदरीतच जे प्रश्न होते सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक किंवा एकूणच जे काही ते सोडवले पाहिजेत याच्यासाठी एकत्र येण्याची भूमिका हे याचं पहिलं वैशिष्ट्य होतं. दुसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इस्लामचा विचार हे त्याचं तत्त्वज्ञान, म्हणजे इस्लामी धर्माचे जे तत्त्वज्ञान, जी काही फिलॉसॉफी, जी काही जीवन प्रणाली ती या अखिल इस्लामवादाचं केंद्र होतं. की जीवन जे आहे, सगळं जगण्याचा मार्ग जो आहे हा इस्लामला आधारित असा असला पाहिजे आणि तो जर तसा असला, जगण्यामध्ये, वागण्यामध्ये, आचरणामध्ये इस्लामचा विचार असला तर जीवन हे चांगलं जाईल अशी त्यांची भूमिका होती. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थनेतृत्व. मध्ययुगात इस्लामला जसं महत्त्व तसं आधुनिक काळात राहिलेलं नव्हतं. बऱ्याचशा इस्लामला मानणाऱ्या लोकांची आणि राष्ट्रांची जागतिक स्तरावर पिछेहाट झालेली होती. त्यांच्यामध्ये ऐक्य नव्हतं. हुकुमशाही देश, साम्यवादी देश किंवा भांडवलवादी देश यांचं ऐक्य जसं झालेलं होतं तशाच प्रमाणे आपण आर्थिक ऐक्य केलं पाहिजे ही एक भूमिका याच्यामध्ये होती आणि आर्थिक नेतृत्व देखील आपण दिलं पाहिजे ही भावना या संघटनामध्ये किंवा या विचारधारेमध्ये होती. पाचवं एक महत्त्वाचं याच्यामध्ये एक धोरण होतं ते म्हणजे इस्लामचे कायदे. मोहम्मद प्रेषितांनी जे काही आदेश दिले, उपदेश दिले ते संग्रहित करण्यात आले. कुराण असेल, हादीस असेल, किस्म असेल याच्यामध्ये इस्लामचे कायदे नमूद करण्यात आले. ज्या त्या धर्माचे जमातीचे कायदे जतन केलेले असतात परंतु अनेक देशांमध्ये ते पाळले जात नव्हते किंवा त्याच्यामध्ये अनिश्चितता निर्माण झालेली होती. तर इस्लामच्या कायद्यांचं संरक्षण व्हावं आणि इस्लामला मानणारे, इस्लामचे अनुयायी यांना ते कायदे पालन करण्याचं स्वातंत्र्य मिळावं अशी भूमिका याच्यामध्ये घेतलेली होती. सातवे महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक समस्या सोडवणं. इस्लामी समूहामध्ये, इस्लामी समुदायामध्ये काही समस्या निर्माण झालेल्या होत्या. तर या समस्यांना कोणी वादी नव्हतं. वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या प्रांतांचे हे कायदे त्यांच्यावरती लादले गेल्यामुळे त्यांच्यात अन्यायाची भावना होती. त्याच्यामुळे स्वाभाविकच सामाजिक समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. समाजामध्ये जे काही विचार असतात, ज्या काही परंपरा असतात, जे विधी असतात, जे कर्मकांड असतात ते करण्याचं अर्थात धर्माचं स्वातंत्र्य हे मिळालं पाहिजे अशी भूमिका देखील अखिल इस्लामवादामध्ये. इस्लाम धर्माची स्वीकारणा केल्यानंतर त्या धर्माने दिलेले जे काही आदेश आहे, जे काही तत्त्वज्ञान आहे, जी काही जीवनपद्धती, ही जगण्याचा अधिकार अर्थात धार्मिक स्वातंत्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे असा देखील एक विचार त्याच्यामध्ये होता. त्यानंतर नववं एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे धार्मिक दृष्टिकोन. जगण्यासाठी वेगवेगळे दृष्टिकोन असतात. कोणी कम्युनिस्ट असतो, कोणी भांडवलशाही असतो, कोणी बौद्धिक रॅशनल असतो, कोणी विवेकवादी असतो, कोणी विज्ञानवादी असतो. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपापलं जीवन तत्त्वज्ञान घेऊन वागत असतात. परंतु अखिल इस्लाम या चळवळीमध्ये
या क्रांतिकारक चळवळीमध्ये अशी भूमिका होती की जगण्यासाठी धर्माचा दृष्टिकोन अर्थात इस्लामचा दृष्टिकोन हाच महत्त्वाचा आहे आणि तोच त्याच्या अनुयायांनी स्वीकारला पाहिजे. अन्य जे काही विचार, अन्य ज्या काही कल्पना किंवा अन्य ज्या काही भूमिका तयार झाल्या होत्या यांना दूर ठेवलं पाहिजे आणि आपला जो मूळ विचार आहे, आपली जी मूळ तत्व आहे ही आपण अनुसरली पाहिजे आणि धार्मिक दृष्टिकोनानुसारच आपलं जीवन, मग ते लहानपण असो, तरुणपण असो किंवा प्रौढपण आणि वृद्धत्व असो, त्या धर्माच्या आदेशानुसारच जगलं पाहिजे. मग स्त्री असो आणि पुरुष असो, त्यांनी त्या धार्मिक दृष्टिकोनाचा स्वीकार केला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिकता कितीही बदलली तरी देखील आपलं जे मूळ सत्व आहे जे इस्लामने दिलेलं आहे ते सोडता कामा नाही, धार्मिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे अशी भूमिका या चळवळीमध्ये होती. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे इस्लाममध्ये भ्रष्टाचार मान्य नाही, व्याज देणं मान्य नाही, मदिरा पिणं मान्य नाही, व्याविचार मान्य नाही, परंतु अनेक ठिकाणी या गोष्टी सुरू झाल्या. व्याजाने पैसे द्यायचे, भ्रष्टाचार करायचा, मदिरेचं सेवन म्हणजे दारूचं सेवन करायचं, व्याविचार करायचं, ह्या गोष्टी निषिद्ध होत्या. इस्लाममध्ये या गोष्टी निषिद्ध आहे, ह्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, भ्रष्टाचाराचा त्याग केला पाहिजे, व्याजाने पैसे देऊन दुसऱ्याचं शोषण करण्याचा त्याग केला पाहिजे, मद्य किंवा दारू पिऊन नशा करणं याचा त्याग केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा व्याभिचार, अन्याय करणं, हिंसा करणं याचा देखील त्याग केला पाहिजे अशी भूमिका याच्यामध्ये होती. म्हणजे एक प्रकारे जीवनाचं शुद्धीकरण करण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये होता की ज्या काही वाईट गोष्टी घड आतमध्ये शिरलेल्या होत्या इस्लामी समाजामध्ये, या सगळ्या गोष्टी एक एक अशा बाहेर काढण्याची भूमिका त्याच्यामध्ये. याच्याशिवाय अजून एक 11वी गोष्ट होती ती म्हणजे अन्यायाला वाचा फोड. संपूर्ण पृथ्वीवरती जिथे जिथे इस्लामचा अनुयायी राहतो, इस्लामचा निष्ठावान असा सहकारी किंवा परिवारातला, इस्लामी परिवारातला व्यक्ती राहतो, तर त्याच्यावर जर कुठे अन्याय झाला तर संघटितपणे तो अन्याय दूर केला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं रक्षण झालं पाहिजे, त्याला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याला जीवनाची प्रगती करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याला मानसिक स्थिरता सुरक्षितता लाभली पाहिजे, त्याला त्याच्या परिवाराला त्याच्या सगळ्या मित्रमंडळींना स्वजनांना सुरक्षा मिळाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कुठेही अन्याय होता कामा नये. काही ठिकाणी ते अल्पसंख्य होते, काही देशांमध्ये इस्लाम हे अल्पसंख्य म्हणून होते, तर त्या अल्पसंख्यकांना देखील संरक्षण मिळालं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर होता कामा नये अशी भूमिका अखेर इस्लाममध्ये होती. त्याच्याशिवाय मुस्लिम ऐक्य एक 12वं त्याच्यामधलं वैशिष्ट्य दिसतं. मग संपूर्ण पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे देश निर्माण झाले होते आणि तिथे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मुस्लिम लोक राहत होते. त्यांच्यात अनेक प्रकारचे संप्रदाय तयार झालेले होते, त्यांच्या देशानुसार, समाजानुसार, परिस्थितीनुसार वेगवेगळ्या चालीरीती निर्माण झालेल्या होत्या, त्यांच्या जगण्यामध्ये स्थित्यंतर आलेली होती. तर ही सगळी स्वीकारून सगळ्यांना इस्लामच्या एका मुद्द्यावरती एकत्र करणं हे एक त्यांना वाटत होतं. 13वी गोष्ट होती परकीयांचं वर्चस्व नष्ट करणं, विशेषतः अफगाणिस्तानमध्ये परकीय वर्चस्व होतं ते नष्ट करण्याची भूमिका या विचारामध्ये होती. आणि 14वं जी गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे इस्लामचा प्रसार. इस्लाममध्ये जी काही चांगली तत्त्व सांगितली होती याचा प्रसार करण्याची भूमिका या अखिल इस्लामवादामध्ये होती. ही एक महत्त्वाची अशी संकल्पना किंवा संस्था आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसते. आशियामध्ये तिचा प्रभाव वाढला, विशेषतः अफगाणिस्तानमध्ये, इराण, इराकमध्ये, सिरियामध्ये याचा प्रभाव वाढला आणि इतरत्र याचा प्रभाव वाढू लागला. जगामध्ये अनेक लोक, इस्लामी लोक याच्यामध्ये तालीम म्हणजे शिक्षण घ्यायला लागले, याच्याशी जोडले जायला. काही देशांना, काही लोकांना ही चळवळ नकारात्मक वाटली, नकोशी वाटली, तरी देखील ही चळवळी चालू राहिली आणि यांनी सगळ्या इस्लामी लोकांमध्ये एक प्रकारचं प्रबोधन, एक प्रकारचं एकत्रीकरण करायला सुरुवात केली. ही एक आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची चळवळ, एक महत्त्वाची घटना आहे, म्हणूनच तिचा आपण विचार करतो. नकारात्मक विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे लोक देखील आहेत या चळवळीमध्ये. मोठ्या प्रमाणात ते लेखन झालं, काही प्रचार माध्यमांनी देखील त्याची नोंद घेतली, अनेक अनुयायी त्याच्याशी जोडले गेले. कोणतंही आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला चांगल्या वाईट दोन्ही बाजू त्याच्यात घडत असतात आणि स्वाभाविकपणे या आंदोलनामध्ये अशाच प्रकारचे परिणाम हळूहळू दिसायला लागले.
असे जरी असले तरी अत्यंत महत्त्वाची घटना एक महत्त्वाची चळवळ म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे.